हे गाइस, वेलकम बैक आवर चैनल मिस गवाई चैनल वरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिरव्या मसाल्यामधील फिश फ्राय रेसिपी। त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब माय चॅनल आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावा। इथे मी स्वच्छ धुवून फिश घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण मी एक निंबू पिळणार आहे। तुम्ही किती फिश घेत आहे त्यावरती आहे, किती खटास पाहिजे आहे तुम्हाला तशावरती आहे, आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे हिरवा मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, पुदिना घेतला आहे आणि आलं घेतलं आहे। आणि याला आपण मिक्सीमध्ये लावून बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याला फिशमध्ये टाकणार आहोत आणि फिशला लावून घेणार आहोत। हे पेस्ट इथे जास्त पातळ पण नाही असलं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नसलं पाहिजे। आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे फिशला, जेणेकरून सगळा मसाला हा फिशला लागला पाहिजे अशा पद्धतीत। आणि त्याला 10 मिनटं आपण पुन्हा 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटं झालेली आहेत आणि आता फिश फ्राय करायची तयारी झालेली आहे। इथे मी फिशला क्रिस्पी टेस्ट येण्यासाठी इथे थोडासा रवा घेतला आहे। यामध्ये आपण फिशला डीप करायचं आहे आणि नंतर फ्राय करायची सुरुवात करायची आहे। तोपर्यंत पॅन गरम करायला ठेवायचं आहे, पॅनमध्ये तेल ओतून, आणि आपण आता फिश फ्राय करायला सुरुवात करायची आहे। रवा आणि तांदळाचं पीठ ही मिक्स करून तुम्ही लावू शकता। हिरव्या मसाल्यामधली छान अशी फिश फ्राय आपली तयार झालेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय बाय। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।